Hello student, welcome in biology tutorial. Now we are continuing our topic, that is systematics of living organism. Last time we have learned about the overall classification, that is the five kingdom system of classification. In that point we have learned in detail of the kingdom Monera last time. Now we are going to learn the second kingdom, that is kingdom Protista, in details. This is the kingdom Protista. Position of this kingdom, you can see that it is a link. The general character of kingdom Protista is all the organisms they are included in the Protista are unicellular but eukaryotic organism. दे आर युनिसेल्युलर म्हणजे ते एक पेशीय आहेत अँड यू कॅरिओटिक मीन्स वॉट दे हॅव ए प्रॉपर न्यूक्लियस म्हणजे त्यांना एक ठळक असं काय आहे केंद्रक आहे न्यूक्लियस आहे दिस इज अ लिंक विथ ऑल यू कॅरिओटिक किंगडम्स लाईक किंगडम प्लांटी किंगडम फंजाय अँड किंगडम ॲनिमल हे काय आहे इतर जे किंगडम आहेत की जे मल्टीसेल्युलर आहेत अनेक पेशीय ऑर्गॅनिझम असणारे किंगडम आहेत त्यांचा हा काय आहे लिंक आहे आणि हा जो किंगडम आहे दिस किंगडम इज फर्दर डिवायडेड इनटू फाईव्ह ग्रुप्स अकॉर्डिंग टू द देअर इव्होल्युशन ऑर देअर नेचर ऑफ द ऑर्गॅनिझम फर्स्ट ग्रुप इज प्लांट लाईक प्रोटिस्ट म्हणजे प्लांट सारखे असणारे प्रोटिस्ट की जे फोटोसिंथेसिस करू शकतील देन ॲनिमल लाईक प्रोटिस्ट साधारणतः ॲनिमलचे कॅरेक्टर असणारे हे प्रोटिस्टा आहेत देन डायनोफ्लॅजेलेट हा सुद्धा प्लांट लाईक प्रोटिस्टसारखाच एक प्रकार आहे परंतु त्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट हे वेगळे आहेत फंजाय लाईक प्रोटिस्ट फंजायसारखे असणारे म्हणजे कवक ज्याला मराठीमध्ये म्हणतात त्यासारखे असणारे प्रोटिस्ट युग्लिनॉइड लास्ट वन दॅट इज युग्लिनॉइड सो दीज फाईव्ह ग्रुप्स आर इन किंगडम प्रोटिस्टा नाऊ वी विल सी द ऑल दीज ग्रुप वन बाय वन फर्स्ट ग्रुप दॅट इज प्लांट लाईक प्रोटिस्टा दे आर ऑल्सो टर्म ॲज क्रायसोफाइट्स दे अँड कॉमनली टर्म ॲज फायटोप्लँक्टॉन्स फायटोप्लँक्टॉन दिस नेम इज व्हेरी नोन टू अस दे आर फोटोसिंथेटिक दे आर microscopic and mostly photosynthetic and are major producers in ocean म्हणजे हे महासागरामध्ये आढळणारे प्रोड्युसर्स आहेत प्रोड्युसर्स म्हणजे अन्न पदार्थ तयार करणारे स्वतःचं अन्न हे स्वतः तयार करू शकतात बाय युझिंग द लाईट ॲज अ एनर्जी सोर्स मोस्ट ऑफ देम आर रेफर्ड ॲज डायटम्स ॲज दे हॅव बॉडी वॉल मेड अप ऑफ टू सोप बॉक्स लाईक फिटिंग सिलिका कवरिंग इथे काही आपण डायग्रॅम आहेत त्या बघूया ऑल दीज डायग्रॅम्स आर ऑफ डायटम्स दीज आर डायटम्स अँड ऑल दीज स्ट्रक्चर्स द आर्किट दीज आर ऑर्नामेंटेड स्ट्रक्चर्स अँड दीज स्ट्रक्चर्स आर मेड अप ऑफ सिलिका इफ वी सी द अरेंजमेंट ऑफ दीज सिलिका it is just as a soap box means what let's see here this is a diagram this is a one plate of silica like this and another plate of silica like this structure so it can be mentioned as a soap box structure so made up of silica this is the side view of that diatom and this is the frontal view these are the structure of diatoms these are mostly present in ocean diatomaceous earth is nothing but these shells left behind for many years he je diatoms ahet he diatoms bharpur pramanat purvicha kali bharpur pramanat ocean madhe hote
एवढ्या प्रमाणात होते की आपण जर अंतराळातून पृथ्वीकडे बघितलं तर त्या ओशियनचा रंग म्हणजे त्या महासागरांचा रंग हा हिरव्या रंगामध्ये दिसायचा. याचाच अर्थ काय तर एवढ्या प्रमाणात भरपूर प्रमाणात हे डायटम्स तिथे प्रेझेंट होते. आणि हे डायटम्स जेव्हा त्यांचं लाईफ स्पॅन संपला त्यानंतर जे सिलिका शिल्लक राहतं हे सिलिका या पद्धतीने स्टोअर राहिलेलं आहे की जे आताही आपण जमिनीमध्ये पाहू शकतो. आणि ते जर मायक्रोस्कोपमध्ये बघितलं तर या पद्धतीचे स्ट्रक्चर्स त्या सिलिकामध्ये दिसतात. हे स्टोन्स जे आहेत त्याचा उपयोग कशामध्ये होतो बघा. डायटोमेशियस अर्थ इज ग्रॅन्युलर हेन्स इट इज यूज इन पॉलिशिंग अँड फिल्टरेशन. हे जे स्टोन्स आहेत हे फिल्टर पर्पजसाठी वापरले जातात किंवा पॉलिशिंग मार्बल पॉलिशिंग यासाठी सुद्धा हे वापरले जातात. दीज आर यूज फॉर द पॉलिशिंग द मार्बल्स. देन ॲनिमल लाईक प्रोटिस्ट दिस इज अनदर ग्रुप. दे आर ऑल्सो टर्म ॲज द प्रोटोझोआन्स. दे लॅक सेल वॉल. दे आर हेट्रोट्रॉप्स. यांना आपण प्रोटोझोआन्स असं म्हटलं जातं म्हणतो. दे लॅक सेल वॉल त्यांच्यावरती सेल वॉल नाही आहे फक्त सेल मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. ओनली दे पजेसेस द सेल मेम्ब्रेन. दे आर हेट्रोट्रॉप्स मीन्स वॉट. दे कॅनॉट प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल्स. दे हॅव टू डिपेंड ऑन द अदर्स. दे आर बिलीव्ड टू बी प्रिमिटिव्ह ॲनिमल फॉर्म. ह्यांना सुरुवातीचा ॲनिमल फॉर्म असं मानलं जातं म्हणजे ह्यांच्यापासूनच ॲनिमल्सची उत्पत्ती झालेली आहे. अमीबॉइड प्रोटोझोआन्स हॅव शुडोपोडिया ॲज अ लोकोमोटरी ऑर्गन. यांच्यामध्ये लोकोमोशनसाठी शुडोपोडिया म्हणजेच काय फाल्स लेग हा जो ऑर्गॅनिझम आहे याला अमीबा असं म्हटलं जातं. हा अमीबा जो आहे याचं लोकोमोशन कसं चालतं हे आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूया. दिस इज द वे ऑफ लोकोमोशन ऑफ दिस ऑर्गॅनिझम बाय युझिंग द शुडोपोडिया. दॅट स्ट्रक्चर्स विच आर आउटवर्ड्स दे कॅन बी यूज्ड ॲज अ लेग. सो पोडिया मीन्स लेग अँड शुडो मीन्स फाल्स. सो दीज आर द शुडो पोडिया. अमीबा इज फ्री लिविंग बट एंटामेबा इज एंडोपॅरासाइट अँड कॉज अमीबायोटिक डिसेंट्री. अमीबा हा फ्री लिविंग आहे की जो पाण्यामध्ये आढळतो. एंटामेबा दिस इज पॅरासाइट. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर अमीबायोटिक डिसेंट्री इन ह्युमन बीइंग. फ्लजेलेटेड प्रोटोझोआन्स हॅव फ्लजेला ॲज अ लोकोमोटरी ऑर्गन दॅट इज ट्रायपॅनोसोमा. इट इज अ कॉमन फ्लजेलेटेड ऑर्गॅनिझम. दिस इज अ ट्रायपॅनोसोमा. दीज पर्पल स्ट्रक्चर्स आर कॉल्ड एज ट्रायपॅनोसोमा. दिस ट्रायपॅनोसोमा इट इज अ पॅथोजिन विच कॉज द स्लीपिंग सिकनेस. स्लीपिंग सिकनेस इन ह्युमन बीइंग इट इज कॉज बिकॉज ऑफ ट्रायपॅनोसोमा. Then another organism that is paramoecium. It is a ciliate protozoan having cilia for the locomotion. Next organism जो आहे हा काय आहे paramoecium आहे. त्यांच्या surface वरती जर आपण बघितलं हे छोटे छोटे हेअर लाईक स्ट्रक्चर्स दिसतात. On the surface of these organism they possess the small hair like structure. Because of that hair like structure they can locomote and these structures are known as cilia. In paramoecium gullet that is the cavity it opens in the cell surface. The body cavity of these organism it opens at the surface structure. Just have a look on these paramoecium how they can locomote by using the cilia which are present at the surface of that organism. There are two organisms, a small one it is also paramoecium and the larger one that is also paramoecium. They can locomote by using the hair like structure which are present at the surface on their body. So this is the way of their locomotion. Then Plasmodium is a sporozoan protozoa. It causes malaria.
It forms the spores in one of these life stage. We know that the disease malaria, the mosquito which are responsible for carrying the parasite Plasmodium. This is the disease causing organism, that is Plasmodium malariae. These are some structures of that Plasmodium malariae, which is responsible for causing disease. Then next group of the kingdom Protista, that is Dinoflagellate. This is somewhat similar to the diatoms, but they are red in color. Just have a look. These are aquatic, mostly marine, and photosynthetic. They are also photosynthetic. हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात लाईटचा वापर करून. द सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोजिक स्टिप प्लेट. दे पजेसेस ए पेअर ऑफ फ्लजेला. बघा हा फरक आहे डायटम आणि डायनोफ्लजेलेटमध्ये. डायटमची सेल वॉल जी होती ही सिलिकापासून बनलेली होती आणि इथे जी सेल वॉल आहे ही सेल्युलोजपासून बनलेली आहे. हा फरक आहे. दे हॅव येलो ग्रीन ब्राऊन ब्ल्यू रेड फोटोसिंथेटिक पिगमेंट. ऑल दीज टाईप ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आर प्रेझेंट इन द डायनोफ्लजेलेट. देर इज अन एक्झाम्पल गोनॅलॅक्सिस. गोनॅलॅक्सिस इज अ डायनोफ्लजेलेट दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द फेमस रेड टाईड. वी नो दॅट इन ओशियन ऑर इन सी एरिया in sometimes there is a high tide and which is in color, that is red, and that red color is because of these organism that are gonalaxis organism. It makes even sea appear red. Then fungi like protista, they are commonly formed the group Maxomycetes. That group is also known as Maxomycetes. These are sporophytic organism found on the decaying leaves. During rainy season we can find these type of fungi. Actually these are not fungi, these are protista, and these are from the Maxomycetes group, that is fungi like protista. Their cell aggregate to form a large cell mass called as Plasmodium. Actually these are unicellular. As they are included in the protista, they must be unicellular, but they are colonized, or they form a large cell mass. They get aggregate with each other and they can form a cell mass. And that cell mass is known as Plasmodium. This is not a Plasmodium which is responsible for causing malaria, but the group which is made by the fungi like protist is known as Plasmodium. The spore produced by the Plasmodium are very tough and survive even very harsh condition. These organism, they can produce the spores, and that spores can be last for any environment conditions. Just imagine that these organisms can be appeared in rainy season in our area, but what about the other season? In summer season, where are they? They are there, present only in the form of spores. That spores are such ability, they can survive in any environmental condition. After getting the suitable environment, they can germinate and form such colony or aggregate structure that are Plasmodium. So the spores can be survive in any condition. After that, the last group of these protista, that is Euglenoid. They lack cell wall but have tough covering of the proteinaceous pellicles. यांच्यावरती सेल वॉल नाहीये. सेल वॉलच्या ऐवजी काय आहे, प्रोटीन पासून बनलेलं एक पेलिकल आहे.
प्रोटीन पासून बनलेलं पेलिकल आहे. दे पजेसेस टू फ्लजेला, वन शॉर्ट अँड अदर इज लाँग. त्याला एक लांब हेअर लाईक स्ट्रक्चर म्हणजे हे बघा इथे दाखवलेलं आहे हेअर लाईक स्ट्रक्चर, याला फ्लजेला म्हणायचं. आणि तिथे दुसरं एक आहे स्ट्रक्चर एवढंच, तो सुद्धा फ्लजेला आहे. वन इज शॉर्ट अँड अनदर इज लाँग. सो दीज आर द फ्लजेला. दे बिहेव ॲज अ हेट्रोट्रॉप इन ॲबसेन्स ऑफ लाईट बट पजेसेस द पिगमेंट सिमिलर टू दॅट ऑफ हायर प्लांट फॉर द फोटोसिंथेटिक. ॲक्च्युअली नॉर्मली दे आर फोटोसिंथेटिक, नॉर्मली दे आर फोटोसिंथेटिक, दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड मटेरियल, हेन्स दे आर ऑटोट्रॉप्स. बट द युग्लिना हॅव सच कॅपॅसिटी दॅट इफ देअर इज लॅक ऑफ लाईट, इफ देअर इज नो लाईट, दे कॅन बी बिहेव ॲज अ हेट्रोट्रॉप ऑर दे कॅन ॲब्सॉर्ब द फूड मटेरियल फ्रॉम द आउटसाइड एनवायरमेंट अँड दे कॅन सर्वाइव. सो बोथ द टाईप ऑफ न्यूट्रिशन, मोड ऑफ न्यूट्रिशन इट हॅज, दॅट इज हेट्रोट्रॉप ॲज वेल ॲज ऑटोट्रॉप. सो दिस इज अबाउट द ग्रुप युग्लिनॉइड. हियर वी हॅव सीन द प्लांट लाईक प्रोटिस्टा, देन ॲनिमल लाईक प्रोटिस्टा, आफ्टर दॅट वी लर्न अबाउट द डायनोफ्लजेलेट, देन फंजाय लाईक प्रोटिस्टा, अँड दिस इज द युग्लिनॉइड. अप टू हियर द किंगडम प्रोटिस्टा इज कम्प्लीटेड. मेक द नोट ऑफ ईच अँड एव्हरी इम्पॉर्टंट पॉईंट ड्युरिंग दिस लेक्चर. थँक्यू.